रमजान ईदनिमित्त सर्व धर्मजाती भेदभाव विसरून सर्व मानव समाज एकत्र येऊन आपल्यातील बंधुभाव जपण्याचा प्रयत्न व्हावा या दृष्टीने छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड दिनांक 8 जून रोजी संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सदरील कार्यक्रमात सोलापुरातील सर्व धार्मिक व सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांना एकत्रित आणून बंधुभाव व एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी सर्व समाजबांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून ईदचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन फारुख शेख यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी मतीन बागवान, सैफन शेख, राजू हुंडेकरी, अय्याज दिना, शहानवाज गवंडी आदी उपस्थित होते. जे बंधुभाव आहेत त्यांना वेळ मिळत नाही म्हणून दरवर्षीप्रमाणे आम्ही जे सणाच्या दिवशी करत होतो ते ईद मिलनचा कार्यक्रम हा आम्ही शनिवारी 8 तारखेला सोशल हायस्कूलमध्ये संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत ठेवलेलं आहे. हे ठेवण्याचं कारण म्हणजे आपल्या या सणानिमित्त फक्त हा सण मुस्लिम समाजाचा किंवा इस्लाम धर्माचा नसून ह्यामध्ये आपल्या सर्व या आपल्या देशामधील विविध नटलेल्या या भारत देशामध्ये सर्व समाज बांधव एकत्र येऊन हा आनंद साजरा करावा आणि एकमेकांची गळाभेट घ्यावी, आपले विचार देवाण विचार आचार किंवा जे सामाजिक कार्याचे एकमेकांना देवाणघेवाण करावी या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडनं हा कार्यक्रम आयोजलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व धर्मातील सर्व जातीतील लोकांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे, जेणेकरून हा उत्सव केवळ एक ईद नसून तर आपले एक मनोमिलन आणि आपले एक विचारधारा एकत्र यावं या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम आयोजित केला आहे.